गेल्या काही दिवसात शहरामध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूनं डोकं वर काढले. ही सर्व गंभीर परिस्थिती पाहता योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. तसेच आरोग्य विभागाची त्यांनी कानउघाडणी सुद्धा केली आहे. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाची चांगलीच कान उघडणी केली आहे. आरोग्य विभागाने पालिकेच्या शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली का, आणि ती केली तर कोणत्या शाळेमध्ये केली, किती तारखेला केली आणि किती लोक प्रशासनासोबत होते, यांना अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती अरविंद शिंदे यांनी केली असता उपआरोग्य प्रमुख पदाचा कार्यभार पाहत असलेल्या अंजली साबणे यांची चांगलीच धांदल उडालेली पाहायला मिळाली आहे. अरविंद शिंदे यांच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरे आरोग्य विभागाला देता आली नाहीयेत. आपल्या माहितीसाठी सांगतो, पुणे शहरामध्ये आता एपिडेमिक बदलत तरी चालेल. 227 स्वाईन फ्लूची केस, 227 पैकी 110 जणांचा उपचार आहे, 55 जण आयसीयू मध्ये आणि आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या संदर्भात आपला आरोग्य विभाग गंभीर घेणार आहे. कारण जेवढं आम्हाला माहिती, क्षेत्रीय आयुक्तांना डॉक्टर नाही किंवा क्षेत्रीय आयुक्तांच्या स्तरावर कुठेही जनजागृती नाही. तुम्ही आतापर्यंत टॅबलेट फ्लू द्यायचे का, त्या डॉक्टरांना आतापर्यंत निर्देश नाही. अशा अनेक गोष्टी असताना तुम्ही नायडू हॉस्पिटलला स्वाईन फ्लूची एक वेगळं हॉस्पिटल उघडलं, पण एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. प्रत्येक वेळेला रुबी होमला जावा किंवा तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलला जावा. सामान्य नागरिकांना हा जो स्वाईन फ्लू होतोय त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून कोण देणार? नायडू हॉस्पिटलला प्रसिद्ध स्वाईन फ्लू कोण करणार? हे एपिडेमिक आहे ना. आणि आतापर्यंत आरोग्य खातं काय करते त्याच्यावर? आरोग्य प्रमुख 2 दिवस झाले असेल, त्यांनी आढावा घेतला असेल ना, तर त्यांना बोलवून आम्हाला माहिती द्या. पण पुणे शहरामध्ये 20-20 जण रुग्ण जात आहेत, दगावतात आणि 250 लोक स्वाईन फ्लूने बाधित आहेत. आणि तरी आपण त्याच्यावर कधी एक चर्चा केली? शाळामध्ये कॉलेजेसमध्ये ह्याची जनजागृती करणे किंवा बोर्ड ऑफिसवर बोलणे, एकदाही कुणाला माहित नाही बोर्ड ऑफिसवर काय चाललंय. दरम्यान सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता स्वाईन फ्लूवर त्वरित बैठक घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी दिली आहे.